नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामधील बोर्ड परीक्षेतील प्रश्न VIMP गोष्ट आणि त्या प्रश्नांचे उत्तरातील मुद्दे, त्या मुद्द्यांना असलेले गुण अशा प्रकारे आपण कंबाईन एकत्रित प्रश्नांचा विचार करत आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रश्नही समजतील, प्रश्नांची उत्तरंही कशी असली पाहिजे हे समजतील आणि लिहिलेल्या उत्तराला गुण कुठे मिळतील हे देखील समजेल. या हेतूने आपण तयार करत आहोत अशा पद्धतीने नवीन स्वरूपातले प्रश्न. या प्रश्नांमध्ये फरक स्पष्ट करा, थोडक्यात उत्तर लिहा, सविस्तर उत्तर लिहा, अशा तीन प्रश्नांचा आपण एकत्रित विचार केलेला आहे. पहिला प्रश्न जो होता 20 मार्काचा, त्याच्यासाठी सेपरेट आपण वैयक्तिक वेगळ्या टेस्ट बनवलेल्या आहेत आणि त्या टेस्टमध्ये ती संपूर्ण माहिती त्याची आलेली आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा आणि प्रश्न 6वा ह्या ठिकाणी कवर होतोय. राहिलेल्या 2 प्रश्नांच्या संदर्भात देखील आपण वेगळे सेपरेट व्हिडिओ अभ्यासणारच आहोत, पण सुरुवातीला या स्वरूपातल्या व्हिडिओंचा अभ्यास करून घ्या, नंतर आपण उरलेल्या पद्धतीने देखील राहिलेल्या प्रश्नांमधील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणारच आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण प्रकरण 1 ते प्रकरण 4 पर्यंत असलेल्या सर्व प्रकरणांच्या संदर्भात अशा पद्धतीचे व्हिडिओ तयार केलेले आहेत. आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्याला विनंती आहे की ते व्हिडिओ देखील अभ्यासा, जेणेकरून त्या प्रकरणातील कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा हे तुम्हाला समजेल. आज आपण करतोय बाजाराचे प्रकार ह्या प्रकरणातील महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार. मित्रांनो, यामध्ये फरक स्पष्ट करा हा पहिला प्रश्न आपण घेतलेला आहे. फरक स्पष्ट करामध्ये पहिला फरक आहे पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी. या फरकामध्ये तुम्हाला दोन्हीही स्पर्धांची अर्थ आणि व्याख्या यापैकी एक घटक लिहायचा आहे, त्यासाठी 1 गुण असणार आहे. नंतर आपण पूर्ण स्पर्धेतील विक्रेते आणि मक्तेदारीतील विक्रेते यांच्या संदर्भातला 1 फरक लिहू शकाल, किंवा मग इतर कोणत्याही वैशिष्ट्ये आहेत जे पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीमध्ये वेगळी आहेत अशी वैशिष्ट्ये घेऊन तुम्ही फरक सांगू शकता, किंवा सगळे वैशिष्ट्ये त्या ठिकाणी घेऊन एक मुद्दा तयार करू शकता, त्यासाठी 1 गुण असेल. आणि या ठिकाणी लक्षात घ्या की आपण प्रत्येक फरकामध्ये 3 मुद्दे लिहिणार आहोत असं ठरवलेलं आहे, म्हणून मी 3-3 मुद्दे या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा असा दुसरा फरक आहे. याही फरकामध्ये अर्थ आणि व्याख्या लिहायची आहे, त्यासाठी 1 गुण असणार आहे. आणि विक्रेत्यांची संख्या ह्या देखील दोन्ही प्रकारात वेगळी असते, म्हणून विक्रेत्यांची संख्या किंवा इतर वैशिष्ट्ये जी आहेत जे दोघांमध्ये भिन्न आहेत त्या वैशिष्ट्यांचा समावेश असलेला 1 मुद्दा मी लिहू शकतो, त्यासाठी 1 गुण. अशा प्रकारे हे फरक आपल्याला लिहिता येतील. त्यानंतर पुढचा तिसरा फरक आहे नैसर्गिक मक्तेदारी आणि कायदेशीर मक्तेदारी. मित्रांनो, मक्तेदारीचे प्रकार ह्या वर्षीच्या सिलेबसमध्ये नाही आहेत, परंतु पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील हे व्हिडिओ उपयोगी पडणार आहेत, म्हणून आपण त्या संदर्भातले देखील प्रश्न बनवतात. यामध्ये अर्थ आणि व्याख्या यासाठी 1 गुण. त्यानंतर स्वरूप कसं आहे त्या मक्तेदारीचं त्याच्याविषयीची 1 मुद्दा लिहा आणि उदाहरण द्या, यासाठी 1 गुण असतील. अशा प्रकारे आपला हा फरक या ठिकाणी कंप्लीट होईल. चौथा आहे खाजगी मक्तेदारी सार्वजनिक मक्तेदारी, यामध्ये दोघांचे अर्थ लिहा, यासाठी 1 गुण असणार आहे. त्यानंतर खाजगी मक्तेदारीचं स्वरूप किंवा त्याचा हेतू काय आहे आणि सार्वजनिक मक्तेदारीचा हेतू काय आहे हे तुम्ही ह्या ठिकाणी लिहू शकता आणि 1 उदाहरण त्या ठिकाणी तुम्हाला देता येईल, यासाठी 1 गुण असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे होते फरक स्पष्ट करायचे प्रश्न. पुढचा प्रश्न आपण विचारत घेतलेला आहे, थोडक्यात उत्तरे द्या. यामध्ये पहिला प्रश्न आहे मक्तेदारीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हा 4 मार्काचा प्रश्न आहे. 4 मार्कासाठी आपल्याला मिनिमम कमीत कमी 4 मुद्दे तर आपल्याला स्पष्ट करावेच लागणार आहेत, त्यापेक्षा जास्त देखील तुम्ही करू शकता, किंवा खूप जास्त मुद्दे असतील तर फक्त मुद्दे टाकून त्या ठिकाणी नंबर टाकून त्यांचे मुद्दे लिहू शकता, त्याचं स्पष्टीकरण करण्याची गरज नाही, 4 मुद्द्यांचं स्पष्टीकरण अपेक्षित आहे. मक्तेदारीची वैशिष्ट्य विचारली तर आधी मक्तेदारीची व्याख्या लिहा आणि नंतर वैशिष्ट्य लिहा, यामध्ये कोणतेही 4 मुद्दे घेऊन व्यवस्थित चांगले स्पष्ट करा, त्यासाठी 4 गुण असतील, इतर मुद्दे त्या ठिकाणी फक्त मुद्देच टाकून लिहायचे आहेत. त्यानंतर दुसरा आहे पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती स्पष्ट करा. पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती स्पष्ट करण्यासाठी सुरुवातीला स्पष्टीकरण आहे थोडंसं, ते सांगून तुम्ही पूर्ण स्पर्धेतली मागणी आणि पुरवठ्यातून कशी किंमत निश्चित होते याच्या संदर्भातलं थोडंसं स्पष्टीकरण आहे ते त्या ठिकाणी सांगायचं, ज्यामध्ये कात्रीच्या 2 भिन्न पात्यांचं 1 उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर
किंमत निश्चिती आपल्याला दाखवायची आहे, त्यासाठी तक्ता आणि आकृती हा दोन्ही भाग आहेत, ते तुम्ही काढायचे आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण करून किंमत निश्चिती दाखवायची आहे. यासाठी चार गुण असतील. तक्ता आकृती स्पष्टीकरण आधीचं एक गुण, तक्ता आकृतीला एक एक गुण, स्पष्टीकरणाला एक गुण, असे चार गुण होते. यानंतर तिसरा प्रश्न, अल्पाधिकाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. यामध्ये अल्पाधिकाराची सुरुवातीला व्याख्या लिहा आणि नंतर कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा. चार मुद्दे असले पाहिजे, चार मुद्द्यांचं स्पष्टीकरण असलं पाहिजे, इतर मुद्द्यांचे फक्त क्रमांक टाकून ते मुद्दे लिहायचे. चार मार्क असतील. चौथा प्रश्न आहे, मक्तेदारयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. याही प्रकारामध्ये आपल्याला व्याख्या मक्तेदारयुक्त स्पर्धेची लिहायची आहे. वैशिष्ट्य विचारलेत, कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करायची, इतर वैशिष्ट्यांचे फक्त क्रमांक टाकून मुद्दे लिहायचे, स्पष्टीकरणाची गरज नाही, चार मार्क असतील. यानंतर पुढचा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे द्या. यामध्ये पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. असा प्रश्न विचारला तर सुरुवातीला पूर्ण स्पर्धेची संकल्पना स्पष्ट करावी लागेल, म्हणजे व्याख्या आणि त्याच्याविषयीची माहिती लिहायची थोडीशी. त्यासाठी दोन गुण असतील आणि वैशिष्ट्यांचे कमीत कमी सहा मुद्दे असले पाहिजे, आठ मुद्दे त्या ठिकाणी लिहा, स्पष्ट करा. व्याख्येला दोन मार्क आणि वैशिष्ट्यांना सहा मार्क, असे एकूण आठ गुण होतील पूर्ण स्पर्धेच्या प्रश्नाला. त्यानंतर असाच प्रश्न दुसराही विचारता येऊ शकतो. यामध्ये मक्तेदारी म्हणजे काय, मक्तेदारीचे प्रकार स्पष्ट करा. यावर्षी प्रकार येणार नाहीत, पण नेक्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. मक्तेदारीची माहिती विचारली तर मक्तेदारीची व्याख्या आणि थोडंसं स्पष्टीकरण अपेक्षित आहे दोन मार्कासाठी. त्यानंतर प्रकार स्पष्ट करायचे आहेत. प्रकार एकूण सात आहेत म्हणून व्याख्येला एकच मार्क गृहीत धरूयात आणि सात प्रकारांना सात मार्क, अशा प्रकारे आठ मार्क होतील आणि प्रत्येक प्रकारामध्ये तुम्हाला त्याची व्याख्या लिहायची आणि उदाहरण द्यायचं आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आठ मार्काच्या ठिकाणी कम्प्लीट आहे. पहा मित्रांनो, बाजार आणि बाजाराच्या प्रकारांच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत आणि प्रश्न कोणत्या प्रश्नामध्ये आला आहे तर त्यामध्ये उत्तर कसं लिहायचं, कोणते मुद्दे लिहायचे आणि कोणत्या मुद्द्यांना किती गुण असतील हे आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपण ह्या प्रकरणातील ह्या प्रश्नांची माहिती अभ्यासून परीक्षेला जाणं आवश्यक आहे. हे प्रश्न केले का 100% तुम्ही चांगल्या पद्धतीने बोर्डाची परीक्षा देऊ शकणार आहात. त्यामुळे कुठल्याही मनामध्ये भीती न बाळगता ह्या प्रश्नांचा अभ्यास करून जा, नक्कीच तुम्हाला पेपर सोपे जातील. चला तर मित्रांनो, मग ह्या प्रकरणातील हे जे महत्त्वाचे प्रश्न आहे हे तुमच्या लक्षात आले असेल असं गृहीत धरूया आणि भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या ज्या प्रकरणं आहेत त्यांच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न, त्यांचे उत्तराचे मुद्दे आणि त्यांना असणारे गुण यांच्याविषयीची माहिती घेऊ. तोपर्यंत नमस्कार.